व शिक्षण विभाग जिल्हा परिषद पीठ संयुक्त विद्यमाने आयोजित पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान आजच्या या जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोरच्या सर्व सारस्वतांना मी उषा बप्पासाहेब भोळे सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकर मोहा दीड नमस्कार. आतापर्यंत आपण पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावरती भरपूर काही ऐकलं आहे, समजून घेतलं आहे, पाहिलं आहे, अनुभवलं आहे. यामध्ये पायाभूत साक्षरता म्हणजे नेमकं काय? तर ज्या कौशल्यामुळे आपल्या मुली ते
माझ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांसाठी उपयोग व्हावा हा आपल्या श्रीकांत कुलकर्णी साहेबांच्या शुभेच्छांसह आज पुस्तक प्रकाशित झालं आणि ते निश्चितच सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. जे सहजासहजी अगदी पालक माझा मुख्य हेतू आहे की हे पुस्तक माझ्या पालकांपर्यंत गेलं पाहिजे आणि माझ्या पालकांना घरात बसल्या बसल्या की त्या पुस्तकाचा वापर करून मुलांपर्यंत कृती गीत आल्या पाहिजे. शाळापूर्व तयारी अभियान मग या अभियानामध्ये खूप सारे आपण तयारी केली. सगळ्यांनी मिळावे घेतले, पहिला घेतला, दुसरा घेतला, एप्रिल मध्ये पहिला, जून मध्ये दुसरा, अतिशय सुंदर अशा पद्धतीने. मग शाळेत तर पहिलं पाऊल पहा आमच्या विद्यार्थ्यांसोबत मी अतिशय सुंदर कल्पक त्यांच्या आवडीनुसार त्यांची मदत घेऊन की मला मॅडम हे आवडते आपण असं करूया. चला तसं करूया. थांबा मॅडम मी काहीतरी घेतो, मी कट करतोय, ठीक आहे तू कर. कारण की त्याचं मन जर जपलं तर ते निश्चितच आपलं सुद्धा मन जपतं आणि आपल्याला जे पाहिजे ते निश्चित आपण त्याच्याकडून साध्य करून घेऊ शकतो. आणि म्हणून या पद्धतीनं तिथे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण झालं, साहित्य तयार झालं. गाव स्तरावरील ग्रामपंचायत असेल, स्वयंसेवक असतील, माझ्या माता पालक असतील, अंगणवाडी सेविका असतील, माझ्या सहकारी शिक्षिका असतील, अतिशय सुंदर त्या अगदी बॅनर पोस्टर्स वापरून जनजागृती फेरी काढून बँड पथकाच्या सहाय्याने सुंदर असं मुलांचं पहिलं पाऊल ज्यामध्ये जसं आपण घरामध्ये गृहलक्ष्मीचं प्रवेश होतो त्या पद्धतीने शाळेतले त्याचं येणारं पहिलं पाऊल अगदी कुंभामध्ये पायाचे ठसे उमटवून त्या ठिकाणी करण्यात आलं. ते आजही ठसे मी आहे त्याच्यावरती नाव, त्याचे पायाचे ठसे आणि हार बिस्किट वगैरे त्याला जे वस्तू आवडतील या पद्धतीनं अतिशय सुंदरपणे त्याचं स्वागत झालं. आणि याच दरम्यान आपण बघा प्रत्येकानं पहिल्या मेळाव्याच्या नंतर जे काही कार्ड आपण माता पालकांसाठी दिले होते सगळ्यात महत्वाचं की त्या पूर्वीमुळे कसं होतं आणि जून मध्ये ज्यावेळेस ते शाळेमध्ये प्रत्यक्ष येणार आहे या दोन मेळाव्याच्या दरम्यान ज्यावेळेस आपल्याला हे कार्ड वाटप आपल्या माता पालकांना करायचं होतं स्वयंसेवकाच्या माध्यमातून ते त्याकडून कृती करून घ्यायच्या होत्या. ज्या त्या आपण पहिल्या मेळाव्या घेतलेल्या आहेत त्याच्या ज्या काही क्षमता असतील, बौद्धिक असेल, भावनिक असेल, याच्या माध्यमातून तो सर्वांगीण विकासाकडे कसा गेला पाहिजे यासाठी माता पालकांनी घरी मुलांकडून ते कार्ड आयले व्हिडिओ त्याच्या माध्यमातून जे काही करून घेतलं आणि निश्चितच त्याच्यानंतर येणार त्याचं शाळेकडे येणार जे काही मार्गक्रमण आहे ते निश्चितच त्यामध्ये तपावत असणार. कारण हे सगळं करायचं कशासाठी तर मूल शाळेमध्ये येताना अगदी आनंददायी हसत खेळत स्वतःहून शाळेकडे यावं हाच एक सगळ्यात मोठा हेतू आहे. आणि हा हेतू जर आपला साध्य झाला तर निश्चितच मूल शाळेमध्ये टिकतं आणि शिकतं. या माता पालकांनी यांच्यासाठी आपल्याकडे आजही सोमवारी आता सध्या किती आठवड्या सुरू सांगतील द्यायचं जयस्व आठवडा आयडियोच्या मार्फत आपल्याकडे पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक मंगळवारी माझ्या शाळेमध्ये कार्यशाळा होते. या सुट्टीच्या कालावधी माता पालकांनी सुंदर असं काम केलं आणि माझ्या डोक्यामध्ये आलं चला इतकं सुंदर जर काम करत असतील तर आपण यांचं वेगळे पण आपण जपलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक वेगळी फीलिंग आली पाहिजे. मी काम केलंय मला म्हणजे वेगळा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना न सांगता मी स्वतः त्यांना एक सन्मान पत्र स्वतः तयार करून आमचे विस्तार अधिकारी पवार साहेब नेमके त्या दिवशी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित आदर्श लीडर माता माता पालक म्हणून सन्मानित केलं. निश्चितच ते त्यांच्या मनाला व्यक्त करणार आहेत. यामध्ये ते स्वतः प्रत्यक्ष कृती करतात. आपण करणं त्यांच्याकडून करून घेणं, त्यांनी त्यांच्या माता पालकांकडून करून घेणं आणि त्यांनी त्यांच्या गटातील मुलांकडून करून घेणं ही जी काही प्रोसेस आहे, ही जी काही प्रक्रिया आहे ही अतिशय आनंददायी वातावरणात असल्यामुळे म्हणजे आईपासून बाईपर्यंत येण्यासाठी त्याला कसल्याही प्रकारचा ताण त्रास किंवा मनामध्ये खंत वाटत नाही. ते अगदी हसत खेळत शाळेमध्ये यायला तयार होतं. पहा घरी जे काही आहेत माता पालक सध्या त्यांचे जे काही फोटो आहेत पहा. घरी असताना सुद्धा आपल्याला दिसत आहे की घरी सुद्धा त्यांचे फोटो येतात, शाळेमध्ये पाठवणार, ग्रुपच्या माध्यमातून मॅडमपर्यंत कसे पोहोचतील हे बघणार. आणि सगळ्यात महत्वाचं की आपले जे काही औरंगाबादचे विभागीय समन्वयक आहेत काळे साहेब त्यांनी सुद्धा आमच्या माता बालकांच्या गटाला भेट दिलेली आहे.
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्यांचं सुद्धा त्यांनी पार केलं आहे आणि आपल्या आदरणीय कापसे मॅडम सुद्धा माझ्या माता पालकांना एवढं भेटले आहे त्यांचे सुद्धा त्यांच्याशी त्यांनी अगदी मनमोकळा संवाद सुद्धा साधलेला आहे मुलांशी सुद्धा साधलेला आहे आणि यांच्यासाठी निसर्ग सहल सुद्धा पहा प्राथमिक शाळा रुकन्या बीड माता पालकांची निसर्ग सहल संपन्न कपिल घाट वडोदरा या ठिकाणी वनभोजन असेल किंवा मकर संक्रांतीचा महिना होता त्यानिमित्ताने त्यांची तिथे असणारी ऍक्टिव्हिटीज असतील या वेगवेगळ्या करण्यामध्ये हे विशेष म्हणजे हे नियोजन माझ्या माता पालकांचं होतं त्यांनी मला आपल्याला हे असं करायचंय आणि आपण तिथे गेलं पाहिजे पहा वनभोजन दिसतंय ते कपिल धारामध्ये त्यांनी जे काही ऍक्टिव्हिटीज सादर केलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर दिसणार आहे डोकरवाच्या शाळेत मुजुला माता पालक गटाचा पॅटर्न पहा कापसे मॅडमने शाळेला भेट दिलेली आहे आणि खालच्या फोटोमध्ये आपण पाहत आहात की माझ्या माता पालकांनी आमच्या शाळेमध्ये आगमन होताच प्रवेशद्वाराजवळ अतिशय सुंदर आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे खाली त्यानंतर पाहणार आहात शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साह कशा पद्धतीने संपन्न झालेला आहे त्यांचं पहिलं पाऊल कसं शाळेमध्ये आलेलं आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी कशा घेतलेल्या आहेत माता पालकांना कशा पद्धतीने सन्मानित केलेलं आहे हे आपण पाहत आहात आणि मला अभिमान सांगायला आणखी एक गोष्टीचा वाटेल की मागच्या आठवड्यामध्ये एप्रिलमध्ये त्यांची जी काही रेडिओ आकाशवाणीवरती निवडक माता पालकांच्या मुलाखती होणार होत्या किंवा व्यक्त होण्यासाठी त्यांना संधी मिळणार होती त्यामध्ये माझ्या तीन माता पालक गटाची आकाशवाणी रेडिओवरती मुलाखत झालेली आहे आणि राज्यावरती सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आणि माझ्या प्रतिक्रिया सुद्धा यामध्ये